आता सगळ्यांनी थांबा, आपापल्या हातामधली काम बाजूला ठेवा आणि मी काय बोलते ते ऐका. अरे वा, मॅडम भलत्याच चांगल्या मूड मध्ये आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी चांगली घोषणा होणार आहे. चांगली नाही तर अति चांगली घोषणा करणार आहे. आपण अहिल्याताईंच्या मुलाचं बारसं करायचंय, या गुढी पाडव्याला. वेळ कमी आहे पण आता आपल्या सगळ्यांना कामाचा अनुभव आहे ना, त्यामुळे ठरलं युवराजचं बारसं या गुढी पाडव्याला करायचं हे नक्की. नाही, माझ्या मुलाचं बारसं नक्की करणारी तू कोण? तुला तो अधिकार दिला कोण? तुझ्या मुलीच्या बारशाची बोलणी करायला मी आले होते का तुझ्याकडे? नाही ना, मग माझ्या मुलाच्या बारशासाठी तू घोड्यावर बसण्याची गरज नाही. काकू काय झालं एवढं रागवायला? कारण जे मूल घरात आल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते ना, त्याच मुलाचं बारसं करण्यासाठी तुम्ही एवढे उत्सुक का आहात? आमचे चेहरे पडले होते कारण तू आम्हाला फसवलंस. दादा, तू माझ्या प्रपोजलचा काय विचार केलास? कसलं प्रपोजल? अच्छा, आता तुझ्या तेही लक्षात नाहीये का, काल मी एवढं ओरडून सांगितल्यानंतरही माझं प्रपोजल लक्षात नाहीच आहे तुझ्या? वाईट वाटून घेऊ नको स्वामन, पण खरंच नाही लक्षात माझ्या. तुला फक्त तुझ्या फायद्याच्या गोष्टी तेवढ्याच लक्षात राहतात का? नक्कीच. आता तू जी गोष्ट बोलतोयस ती सुद्धा तुझ्या फायद्याचीच आहे ना. मला रमावती सहकारी बँकेचं चेअरमन पद हवंय असं मी तुला सांगितलं होतं, काय विचार केलास तू त्याच्यावर? अच्छा, तो मुद्दा होय. वामन, मी विचार केला त्यावर आणि पॅनलवरच्या काही लोकांशीही बोललो, पण त्यांचं असं म्हणणं पडलं की मिराशी साहेबांची आता फक्त 2 वर्ष राहिली आहेत, तर तेवढ्यासाठी का उगाच पॅनल बदलायचं? अच्छा, म्हणजे शेवटी तू तुझ्या मनासारखं केलंसच. रड, खरं म्हणजे जरा जास्तच रड, आणि महत्वाचं म्हणजे थांबू नकोस. हा, ऑल द बेस्ट. काय ग, काय झालं एवढ्या हळूहळू का रडतेस? जरा मोठमोठ्याने रड ना, चांगला आवाज येऊ दे. अमृता भास, आता या घरामध्ये मला शांतपणे रडून सुद्धा देणार नाहीये का कोणी? अगं मग कोण अडवतंय तुला? उलट मी तुझ्या रडण्याला पाठिंबाच देते. किती चांगल्या भावनेने मी त्यांच्याशी बोलायला गेले होते की युवराजचं बारसं करूयात म्हणून, आणि त्या. आणि तुला काय वाटलं? ती लगेच तुला पायगडा घालायला येईल, तुझं कौतुक करत तुझ्या गळ्यात पडेल का? अहिल्या काकू येते, तू जरी हे नसतं केलंस ना तरी तिने उलट्या बोंबा मारल्याच असते. की स्वतःच्या मुलाचं बारसं वाजत गाजत केलं आणि आमच्या मुलाकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, म्हणून तर मी सगळा घाट घातला होता ना. माऊपेक्षा सुद्धा जास्त थाटामाटात त्याचा बारसा करायचं असं ठरवलं होतं मी. जाऊ दे ना. अमृता, तू सुद्धा ना, तुला म्हटलं होतं ना की काहीतरी डोळ्यात गेलं म्हणून लाल झाले असते, आणि आत्याबाईंचा एक ठीक आहे, त्या काळजी करतात, पण तू सुद्धा घाबरायला लागलीस. नाही अगं, हे सगळं मी जे काही बोलते ना ते माझं मत नाही आहे, आत्या आजीचंच मत आहे. गमतीचा भाग बाजूला राहू दे, पण खरंच एकदा डॉक्टरांना दाखवून ये. म्हणजे तसं तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की त्याने काही फार होणार नाही आहे, पण उगाच माऊला इन्फेक्शन नको त्यामुळे. बरं, मी जाऊन येईन डॉक्टरांकडे, तुमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी नक्की जाऊन येईन. जाच, आणि आम्हा सगळ्यांच्या नाही ना तरी आत्या आजीच्या समाधानासाठी मात्र नक्की जाऊन ये. पण आत्याबाई कधीच कुठल्या गोष्टीची उगाचच काळजी नाही करत, त्या काळजी करतायत म्हणजे काळजी करण्यासारखं काहीतरी आहे एवढं नक्की. ते काही मला माहित नाही, पण तू तुझी काळजी घे एवढंच सांगण्यासाठी मी आले होते. येते मी.